जरी नागपूर मधल्या महिला या एन्काउंटरचं समर्थन करत असल्या तरी सुद्धा कायद्याच्या योग्य मार्गाने आपण जायला हवं अशी प्रतिक्रिया सुद्धा उमटते शिवाजी महाराजांच्या काळात जसा न्याय झाला असा तसा हैदराबादच्या घटनेमध्ये पोलिसांनी केल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आपल्या सोबत आहेत आणि जी आज घटना घडलेली आहे धैर्यशील जी चार जणांचं एन्काउंटर झालेलं आहे की ज्यांनी अगोदर माणूस कृत्य केलेलं आहे अगोदर तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे खऱ्या अर्थानं जो अभिप्रेत न्याय शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये असावा तशा पद्धतीचा न्याय पोलिसांनी त्या ह्या काळामध्ये केला असं म्हटलं तर वागो होणार नाही ही वृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि याच्यासाठी अशीच उदाहरणं घडली पाहिजेत मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करेन आणि माझी स्वतःची इच्छा आहे की अशा जे जे पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला आहे इथंच आत्ता त्यांना समाधी दिली आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे हा पुरस्कार मिळावा असे तुम्ही मागणी केलेली आहे परंतु एकीकडे म्हण मन, म्हटलं जाते की चुकीच्या प्रथांना नाही प्रथा चुकीच्या म्हणत म्हणतच खऱ्या अर्थानं काळ सोकावत निघाला आहे समाजामधल्या अशा कंटकांना अशाच पद्धतीनं कंटस्नान दिलं पाहिजे तरच तरच खऱ्या अर्थानं आमच्या मुली ह्या देशामध्ये खऱ्या अर्थानं सुरक्षित राहतील खऱ्या अर्थानं आता याच्यावर आरोप प्रत्यारोप व्हायला चालू होतील उद्या म्हणतील की ते खरंच निष्पाप होते का काय होते याचं ट्रायल न होता अशा पद्धतीचा एन्काउंटर झाला एन्काउंटर झाला हे खरं आहे आता ते पळून निघाले होते आणि त्यांना पोलिसांनी गोळ्या घालणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यामुळे याच्यावर शंका कुशंका विचार करण्याचं कारण नाही त्या पोलिसांनी ज्यांनी एन्काउंटर केल्या त्यांना प्रश्न विचारू नये असं माझं प्रामाणिक मत आहे प्रश्न विचारू नये परंतु राष्ट्रपती पदक द्यावं मी शंभर टक्के सांगेन ज्या ज्यावेळी अशा लोकांनी पुरवून काहीतरी एखादं काम केलं तर याच लोकांना जर पुढं शिक्षक होणार असेल आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने यांची वर्दीवर आच येणार असेल तर चांगलं काम करणारे पोलिसवाले सुद्धा बाजूला पळून राहतील खऱ्या अर्थानं कर्तव्याच्या भावनेतनं काही लोक वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यावेळी जर असा निर्णय झाला असेल तर निश्चितपणे मी शिवसैनिक म्हणून ह्या सगळ्या प्र प्रक्रियेला आम्ही सरळ पाठिंबा देऊ रामराज शिंदे झी मिडियातील